राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे लाडक्या बाप्पाच्या आगमन आणि स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत गणपतीची प्रतिष्ठापना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते अनेकदा ऐनवेळी वेळी गुरुजी ही मिळत नाहीत अनेकदा पूजेचा विधी माहीत नसल्यामुळे आपला गोंधळ उडतो हे स्वाभाविक आहे त्यातच ऑफिसला सुट्टी नसणे इतर काही कारणांमुळे आपल्यालाच गणपतीची स्थापना करावी लागते अशा वेळी आपल्याला पूजेची योग्य ती माहिती असल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो घरच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना कशी करावी त्याची योग्य ती पद्धत काय आहे ते पाहूयात यंदा गणरायाचं आगमन दोन सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी होणार आहे सकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटांपासून चतुर्थीचा आरंभ होणार आहे त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी हा तिथी संपणार आहे पूजेचा मुहूर्त सकाळी वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे स्नान करून घरातील प्रतिष्ठापना करावी पूजेसाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षता गुलाल अष्टगंध दहा सुपारी पाच खारीक पाच बदाम पाच हळकुंड ब्लाउज पीस कापसाची वस्त्रे दोन जानवीचे जोड एक पंचा तांदूळ तुळशी बेल दुर्वा फुले पत्री एक हार आंब्याच्या डहाळे दोन नारळ पाच फळे पंचवीस विड्याची पाने पंचामृत दोन कलश एक ताम्हण पळी पंचपात्र सुट्टे पैसे नैवेद्याची तयारी समयी वाती निरंजन कापूर इत्यादी इतर तयारी गणेशाची मूर्ती शक्यतो आदल्या दिवशी आणून ठेवावी मूर्ती मखरात ठेवावी सर्व पूजेचे साहित्य तयार ठेवावे बसण्यासाठी आसन किंवा बेडशीट आथरावे घरात वादविवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे देवासाठी काहीही समर्पण करताना ते उजव्या हातानेच व्हावे मूर्तीवर पाणी पंचामृत अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वाणी व्हावे